नमस्कार मित्रांनो मी रवींद्र आज मी तुमच्यासाठी इयत्ता दहावीचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाचा भाग एकचा चा दोन हजार तेवीसचा सराव परीक्षा पहिलीचा पेपर आणलेला आहे सराव परीक्षेचा पेपर आहे प्रॅक्टिससाठी आणलेला आहे घरच्या घरी पेपर सोडून प्रॅक्टिस करा म्हणजे प्रश्नपत्रिका सोडवण्याचा तुमचा सराव छान होईल आता इथे सूचना काही बघा सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहेत आणि योग्य ठिकाणी नामनिर्देशित व सुबक आकृत्या काढा आता प्रश्न एक बघा काय खालील प्रश्न सोडवा पाच गुणांचा प्रश्न आहे पाच रिकाम्या जागाचे प्रश्न आहेत योग्य पर्याय निवडून लिहायचे चार उत्तर आहेत त्यातलं योग्य उत्तर द्यायचं आपल्याला तर वनस्पती तेलाचे ब्रोमिन वॉटर बरोबरील अभिक्रिया ही टिंबटिंब अभिक्रिया आहे समावेशन विस्थापन दुहेरी विस्थापन कि संयोग प्रश्न दुसरा टिंबटिंब तापमानाला पाण्याची घनता सर्वात जास्त असते शून्य अंश सेल्सिअस वजा चार अंश सेल्सिअस शंभर अंश सेल्सिअस कि चार अंश सेल्सिअस एक प्रकाश किरण एका काचेच्या लादीच्या पृष्ठभागावर पृष्ठभागाशी पन्नास अंश कोणामध्ये आदळतो तर त्याचा आपाती कोण टिंबटिंब तिम्ब अंशाचा असेल उत्तर बघा पन्नास चाळीस पंचवीस कि शंभर चौथ लोखंडी खेळाची कॉपर सल्फेटच्या द्रावणाची अभिक्रिया ही टिंबटिंब तिम्ब तिम्ब अभिक्रिया आहे संयोग अपघटन विस्थापन की दुहेरी अपघटन पाच एका तारेचा शंभर रोध आहे त्या तारेतून एक अम्पेअर विद्युत धारा दहा सेकंद प्रवाहित केल्यास निर्माण झालेली उष्णता टिंबटिंब असेल हजार जूल दहा जूल शून्य पूर्णांक एक जुल की दहा हजार जुल आता प्रश्न एक मधला ब पाच गुणवांचा आहे पण रिकाम्या जागा भरा म्हणजे हरेच वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न दिले पहिल्या प्रश्न रिकाम्या जागा योग्य शब्द लिखा वजनाचे सीजीआय एकक सीजीएस एकक टिंबटिंब आहे टिं दुसरा प्रश्न आहे चुकी बरोबर ते लिहा बहिर्वक्र भिंग अपसारी भिंग असते हे चुक आहे विधान की बरोबर आहे ते लिहायचे मग आता वेगळा घटक ओळखा तांबे लोखंड पारा पितं वेगळा घटक कोण आहे ते लिहायचे सहसंबंध लिहा स्थायू आयोडीन टिंब टिंब ब्रोमिन नाव लिहा सोडियमचे पाऱ्यासोबतचे संमिश्र याचं नाव लिहायचं आपल्याला चला आता आपण पान दोन वरती जाऊ दो। आता पान दोन वरती दोन मधला पहिला प्रश्न काय बघा खालील प्रश्नाची शास्त्रीय कारणे लिहा फक्त दोन चार गुणांसाठी सोडियम महाधातू कायम केरोसिन मध्ये ठेवतात थंडीच्या दिवसांमध्ये थंड प्रदेशातील नळ फुटण्याचा संभव असतो आणि एकाच गणातील मूलद्रव्यांची संयुक्त समान असते आता प्रश्न ब बघा एक दोन मधला ब खालीलपैकी कोणतेही तीन उपप्रश्न सोडवा पुढील संयुगांची रेषा संरचना रेखाटा सी थ्री एच फोर सी थ्री एच एट संज्ञा स्पष्ट करा मृदा अशुद्धी आणि तिसरं काय खालील तक्त्यातील रकाने पूर्ण करा एच टू इज इक्वल टू सी एच टू मिथेल अल्कोहोल सी एच थ्री डॅश ओच बाकीच्या रिकाम्या जागा आपल्याला भरायचे आता चौथा भाग आहे एका माध्यमात प्रकाशाचा वेग एक पूर्णांक पाच गुणले दहाचा आठवा घात स्क्वेअर मीटर असल्यास त्या माध्यमाचा निरपेक्ष अपवर्तनांक किती असेल आणि मेंडेलिवचा आवर्ती नियम लिहा खालील प्रश्न सोडवा फक्त पाच पंधरा गुणांसाठी आहे अवकाश व आकाश यातील फरक काय फरक आहे फरक स्पष्ट करा धातू वा धातू आकृतीच्या सहाय्याने संयुक्त सूक्ष्मदर्शकाची रचना आणि कार्य स्पष्ट करा आता ही आकृती बघा वस्तू पदार्थ भिंग प्रतिमा आणि नेत्रिका आता चौथा प्रश्न विद्युत परिपथातील एका विद्युत रोधामध्ये उष्णता ऊर्जा शंभर वॅट इतक्या दराने निर्माण होत आहे विद्युत धारा तीन एम्पियर इतकी वाहत आहे विद्युत रोध किती ओहम असेल आता खालील तक्ता जुळवा अभिक्रिया कारके उत्पादिते रासायनिक अभिक्रियेचा प्रकार एफई प्लस एस ओके आता हे नीट वाचून घ्या ह्याला आपल्याला जुळवायचं म्हणजे एफई प्लस एस काय तर एस आणि ह्याचं उत्तर काय ऑक्सिडीकरण उदासीनीकरण की विस्थापन की संयोग हे आपल्याला आहे स्पष्ट करा केपलरचे तीन नियम आणि खालील आकृतीचे निरीक्षण करा रासायनिक अभिक्रिया कोणत्या प्रकारे मोडते ते स्पष्टीकरणासह लिहा बघा चुनखडी तिवई बर्नर ही अभिक्रिया कोणत्या प्रकारात आता आठवा प्रश्न काय काचेच्या त्रिकोणी लोलकाकडून शुभ्र प्रकाशाचे अपस्करण कसे घडून येते आता चौथा प्रश्न आहे खालील प्रश्न सोडवा फक्त एक पाच गुणांसाठी सुबक नामनिर्देशित नामनिर्देशित आकृतीसह विद्युत विद्युतधारा जनित्राची रचना व कार्य स्पष्ट करा चला पाच बोलतो आपण चार वरती हा दुसरा प्रश्न आहे सारणीवरून खाली प्रश्नांची उत्तरे लिहा पाच प्रश्न तिथे याला प्रत्येकाला एक एक गुण आहे जर तो पहिला प्रश्न सोडायचा नसेल तर मग हा सोडू शकतो आपण वरील मूलद्रव्यांचे आवर्त लिहा वरील मूलद्रव्य अणुत्रिज्येच्या उतरत्या क्रमाने लिहा ही मांडणी आधुनिक आवर्त सारणीतील दुसऱ्या आवर्तनाच्या आवर्ताच्या आकृती बंधाशी जुळते का वरीलपैकी सर्वात मोठा व सर्वात लहान अणु असणारी मूलद्रव्य कोणती आणि एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना त्रिज्या बदलण्यामागे आवर्ती कल काय दिसतो मित्रांनो हा एवढाच पेपर होता आपला आणि जर हा पेपर तुम्हाला आवडला असेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलाईन कर दाबा म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ बनवतोय त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि वेळेमध्ये तुम्हाला ते व्हिडिओ पाहता येतील धन्यवाद